नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आजच्या ठळक बातम्या. सासवड येथील सोपाननगर परिसरातील ज्योती पार्क गृह प्रकल्पातील पार्किंग मधील मोटरसायकल रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. सुमारे 1.5 लाख रुपये किमतीच्या मोटरसायकल चोरीचा गुन्हा सासवड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे. श्री क्षेत्र नारायणपूर येथील दत्त मंदिरात तसेच जेजुरीतील खंडोबाच्या गाभाऱ्यात होळी उत्सवाच्या निमित्ताने आकर्षक द्राक्षांची आरास करण्यात आली होती. सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यातील ताणतणाव व्यवस्थापनाबाबत 9 मार्च रोजी सासवड येथे पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सरकारी कर्मचारी, अधिकारी व शिक्षक बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पीक कर्ज वाटपासाठी कर्ज मर्यादा पत्रक वेळेत तयार करून पुणे जिल्ह्यात सर्वप्रथम मंजुरी मिळविण्याचा मान पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर येथील बोरमलनाथ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने पटकावला आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादीचा भाजपाला पाठिंबा. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 आमदार निवडून आले आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नरेंद्र वर्मा यांनी पाठिंब्याचे पत्र दिले आहे. राज्यभरात अचानकपणे वादळी वारा, प्रचंड पाऊस व गारपीटमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सत्ताधारी काल धुळवड खेळण्यात व्यस्त होते असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत लगावला. प्रहार पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. बच्चू कडू यांना तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे. खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस देण्यात आली आहे. या नोटीशीला राऊतांनी उत्तर दिले आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. पुणे येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातील पहिलवान स्वप्नील ज्ञानेश्वर पाडाळे महाराष्ट्रीयन चॅम्पियन यांचे आज सकाळी 7:30 वाजता तालमीत व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे दुःखद निधन झाले. अल्पवयीन असताना जर एखाद्याने गुन्हा केला असेल आणि भविष्यात त्याला पोलीस भरती दरम्यान डावलता येणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय मद्रास हायकोर्टाने दिला आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे 8 जिल्ह्यात सुमारे 13,729 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव तातडीने मागविण्यात आले असून त्यांना तात्काळ मदत देण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. स्तनाच्या कर्करोगावरील उपचार राज्य शासनाकडून मोफत होणार. देशात प्रत्येक वर्षी स्तनाच्या कर्करोगाने 90,000 महिलांचा मृत्यू होतो. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज घोषणा केली. सोलापूर येथील पोलीस ठाण्यात अत्याचाराची तक्रार दिल्याच्या रागातून पीडित अल्पवयीन मुलीवर खुनी हल्ला करणाऱ्या API 2 PSI व 1 हेड कॉन्स्टेबलला कोल्हापूरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी निलंबित केले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री यांच्या निवासस्थानी निमंत्रितांसाठी होळी साजरी करण्यात आली. अमेरिकेच्या वाणिज्य सचिव जीना रायमोंडो यांनी राजनाथ सिंह यांचा हात पकडून बेभान डान्स केला. अनेक मान्यवर या उत्सवात सहभागी झाले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्च रोजी सादर करणार आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. राज्याचा विकास दर हा 6.8% राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. छगन भुजबळ, जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील गृहमंत्री झाले.
मात्र मीच गृहमंत्री झालो नाही, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्याने खळबळ। माझे यजमान गेल्यानंतर माझ्या मुलांचे नावे 7-12 वर लावण्यासाठी मला संघर्ष करावा लागला, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याने खळबळ। 1,14,00,000 रुपयांचा मालमत्ता कर थकवल्याने बँक ऑफ महाराष्ट्र धुळे शाखेविरुद्ध बँकेची इमारत गोठवून महापालिकेची कारवाई। पुणे शहरातील मिळकत करातील 40% सवलत कायम ठेवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले। पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।